बातमी आहे भरत गोगावले यांच्या संदर्भातली. शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षस्थानी निवड केली जाणार असल्याची बातमी आहे. शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेतल्या नेत्यांना मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महामंडळावरती नियुक्ती देत आहेत. शिंदे गटातील 3 आमदारांची यापूर्वीच वेगवेगळ्या महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, महामंडळांवरती शिवसेनेच्या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादीमध्ये आधीच नाराजी होती, आता भरत गोगावलेंचंही नाव पुढे येत आहे. नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं तर भरत गोगावले मागील सत्तांतरानंतर मंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यांनी आपली इच्छा अनेकदा बोलून दाखवली होती, मात्र त्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता. त्यामुळे ही आता ऐन विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पाहता एक एक करून सर्व जे नाराज आमदार आहेत त्यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना कॅबिनेट दर्जाचं पद हे दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज दुपारपर्यंत भरत गोगावले यांच्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो देखील येऊ शकतो. आणि याआधी जर आपण पाहिलं तर शिंदे गटातील 3 आमदारांना काही दिवसांपूर्वीच महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे. त्यामध्ये संजय शिरसाट आहेत, आनंद अडसूळ आहेत, हेमंत पाटील आहेत, या तिघांची नावं ही आपल्याला पाहायला मिळाली होती. टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात येत असलेल्या नियुक्त्यांवरनं कुठेतरी राष्ट्रवादी देखील नाराजी आहे, कारण एकाच सत्तेत असलेल्या एकाच पक्षातील नेत्यांना महामंडळ मिळत आहेत, मात्र इतरांना मिळत नसल्यामुळे कुठेतरी ही नाराजी होती. आता याबाबत पुढे महायुतीत काय रामायण घडतं हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र आज दुपारपर्यंत गोगावले यांच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा तो आज जाहीर केला जाऊ शकतो. मात्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या पुढावर मिळत असलेलं हे पद भरत गोगावले हे स्वीकारतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. त्यामुळे भरत गोगावलेंची मंत्रिपदाची तहान ही महामंडळावर भागवली जाते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.